पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केलं. पनवेल महापालिकेच्या वतीनं नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून रोडपाली बौद्धवाडी येथील कासाडी नदीलगतच्या दगडांचं पिचिंग, कोपरा गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, गावातील समाज मंदिराची डागडुजी व सुशोभीकरण, धामोळे गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, ओवे गावातील गटार बांधकाम, पेठ गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण व गटार बांधणं, पापडीचा पाडा इथं रस्त्याचं काँक्रिटीकरण व गटारे, तसेच खुटुक बांधण आणि इनामदारी येथील रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामांचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की पनवेल महापालिकेच्या क्षेत्राचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे आणि भावनेतून आम्ही या सर्व परिसराचा तसेच गावांचा विकास करण्यासाठी काम करत आहोत. त्या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्राची सर्व समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून जनतेनं आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थक करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली. या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, नितीन पाटील, अभिमन्यू पाटील, भवन मुकादम, अमर पाटील, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, पापा पटेल, संतोष भोईर, महादेव बघे, नगरसेविका विद्या गायकवाड, संजना कदम, भाजपचे उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कळंबोली शहराचे अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते अॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, मनसूर पटेल, प्रभाकर जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. भूमिपूजनाच्या निमित्तानं धरणा गावातील नागरिकांनी ज्या ज्या काही मागण्या आमच्याकडे केलेल्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर डॉक्टर कविता चौतमोल असतील, उपमहापौर जगदीश भाई गायकवाड असतील, सभागृहात परेश ठाकूर असतील किंवा हरेशजी आणि सर्व आमचे सहकारी या सगळ्यांनी, नगरसेवकांनी सगळ्यांनी मिळून जो पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता ही कामं मंजूर झालेली आहेत. पनवेल महापालिकेमध्ये नांसरपासून हा संपूर्ण परिसर आल्यानंतर या सगळ्या परिसराचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे असं समजूनच आम्ही या सगळ्या परिसराच्या विशेषत्वानं गावांच्या विकासासाठी काम करतो आहे. विशेषत्वानं हरेश केणीजी यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या कामांच्यासाठीचा पाठपुरावा केला आहे, नगरसेवक मंडळींनी पाठपुरावा केला आहे, यानंतर ही कामं लवकरात लवकर होणं हे तर आवश्यकच होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवरती जरी या कामांना डिसेंबर जानेवारीमध्ये मंजुरी मिळाली आहे तरी ही कामं प्रत्यक्षरित्या सुरू होऊ शकलेली होती, आता या कामांना सुरुवात होते आणि या कामांच्या माध्यमातून जे काही समस्या जाणवत होत्या त्या समस्या दूर होऊ शकतील. पनवेल महापालिकेच्या क्षेत्रातल्या गावातल्या सगळ्या समस्या, मग त्याच्यात रस्ते असतील, पाणी असतील, गटर असतील, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे हा सार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत राहू. आपणा सर्वांना
सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा।